चिखली मध्ये गेलो होतो इंडियाच्या बैठकीला आणि संजय राऊतांनी घरी त्यांच्या एक अनौपचारिक असं पत्रकारांसाठी जेवण ठेवलं होतं आणि सगळे बसले होते मीडिया हेड होते काही चॅनलचे हेड होते काही प्रिंट मीडियाचे होते आणि एक नेहमीचा प्रश्न की लेकिन विकल्प क्या आहे भाई तुम्ही सगळे एकत्र जमलात पण पर्याय काय आहे म्हटलं हाच आमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाकडे पर्याय काय आहे एकच चेहर आहे आणि त्याच्या जीवावरती आता तुम्ही मत मागू शकत नाही आता तुम्हाला रामाची मदत लागते मत मागायला कर्नाटकामध्ये हनुमान बजरंगबली की जय म्हणजे देवांची मदत लागली तुम्हाला मत मागायला मग मोदीजींनी केलं काय 10 वर्षात निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मत मागणार तुम्ही हनुमानाच्या नावावरती मत मागणार आणि मत मागितल्यानंतर देशाला काय देणार घंटा आताही राम भरोसे बस झालं आता काम भरोसे मत मागा काम भरोसे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे दुसरा चेहराच नाहीये पण आमच्या आघाडीमध्ये भरपूर चेहरे आहेत आणि पर्याय 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 कशाला मग मी पत्रकारांना प्रश्न विचारला तोच तुम्हाला सांगतो मी त्या पत्रकाराला विचार सांगितलं की तुम्ही माझ्या समोर बसला आहात तुमच्या समोर टेबल आहे तसाच तुम्ही विचार करा तुमच्या समोर टेबल आहे आणि त्या टेबलवरती दोन पेले ठेवलेले आहेत एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये चाचणी केलेलं विष आहे विष जे घेतल्याबरोबर प्राण जाईल असं त्याच्यावर लिहिलेलं विष आणि दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे पण निवडणूक आहे एक पेला तुम्हाला प्यायचा आहे मग विष लिहिलंय तो पेला पिणार की जे माहिती नाही तो पेला पिणार काय पिणार दुसऱ्या पेल्यात विष असेल असेल अमृतही असेल पाणी असेल लिंबू पाणी असेल पण समोर विष दिसतंय यांचा कारभार 10 वर्षाचा दिसतोय आणि जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याचं सुद्धा यांचं काम तुम्हाला दिसतंय नोकऱ्या नाहीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढलं असेल पुन्हा द्या मत त्यांना वाढले दुप्पट पीक विमा योजना काय लाभ झालाय महिला इकडे आल्यात उज्ज्वला योजना मिळाले तुमच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी मिळाले तुमच्या गावामध्ये नवीन उद्योग कोणता आलाय मग कशासाठी मत देणार कशासाठी मत देणार आणि म्हणून मला जसं सकाळी मी सुरेश भटांची